यंदा राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिके वाया गेली, त्यामुळे बळीराजा मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करून 4 ते 5 आवर्तने शेतकऱ्यांना द्यावी, तसेच लवकरात लवकर कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घेऊन 15 नोव्हेंबरपासून गोदावरी कालव्यांना पहिले आवर्तन सोडावे अशी मागणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. कृती समितीच्या या मागणीकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ नेते पद्मकांत कुदळे, प्रवीण शिंदे, संतोष गंगवाल, तुषार विध्वंस, बाबासाहेब रासकर, आबासाहेब गिरमे, अनिल शेवते, सुरेश देवकर, विलास पांढरे, कैलास देवकर आदी उपस्थित होते. पाणी प्रश्न सर्वत्र पेटलेला आहे. रब्बीच्या आवर्तन सोडण्यासंदर्भात या ठिकाणी जर वेळेवर सोडले नाही तर या ठिकाणचा शेतकरी कसा उद्ध्वस्त होणार आहे, काय परिस्थिती असणार आहे, काय सांगणार? ही परिस्थिती अशा तऱ्हेची तयार झालेली आहे की खरीपाच्या मध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या तऱ्हेचा पाऊस न झाल्यामुळे कोपरगाव तालुका हा दुष्काळग्रस्त झालेला आहे. आणि अशा परिस्थितीत मध्ये निदान रब्बीचं आणि उन्हाळ्याचं पाणी आम्हाला व्यवस्थित वेळेत मिळावे ही आमची अपेक्षा आहे. आणि ते पाणी देत असताना ते वेळेत असलं पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी एवढ्यासाठी आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे रब्बीचे महिने आहेत आणि तुम्ही पाणी जर जानेवारीमध्ये दिलं पहिलं तर ते रब्बीचं पाणी होत नाही, ते पाणी वाया जातं आणि त्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्याचा उपयोग होत नाही. म्हणून आमची मागणी राहील जलसंपदा मंत्र्यांना आणि त्या खात्याला की आम्हाला पाणी 15 नोव्हेंबर ते 5 जानेवारीपर्यंत तुम्ही आम्हाला पहिलं रोटेशन रब्बीचं दिलं पाहिजे, म्हणजे आम्हाला पिकाची त्याप्रमाणे नियोजन करून आम्हाला ते पिकं करता येतील, कारण लेट पिकं ते अजिबात उत्पन्न देत नाहीत आणि ते येतही नाहीत. त्यानंतरचं दुसरं आवर्तन जे आहे ते आम्हाला 25 जानेवारी ते 20 फेब्रुवारीपर्यंत दिलं जावं, ते रब्बीचं दुसरं पाणी झाल्यानंतर मग मात्र उन्हाळ्याचे पाणी आम्हाला एक ह्याच्यापासून एक मार्च ते 25 मार्चपर्यंत द्यायला त्यावं. चौथं पाणी आम्हाला 1 एप्रिल ते 21 चारपर्यंत दिलं जावं. आणि जर पाणी खाली गेलं नाही नदीतनं तर आम्हाला उरलेल्या ज्या पाण्याच्या साठ्यातनं आम्हाला 5वं रोटेशनसुद्धा आम्हाला तुम्ही 8 मे ते 6 जूनपर्यंत देण्यात यावं, तरच हा शेतकरी या पिकामध्ये काहीतरी उत्पन्न काढू शकेल आणि ते राहील. आज परिस्थिती अशी आहे की जरी तुम्ही पाणी सोडलं तरी विहिरीचं पाणी वाढत नाही, शिवारात पाणी फिरल्याशिवाय आमच्या विहिरींना पाणी येत नाही. आज मितीला विहिरी 1 रोटेशन काढलं तर 4-5 दिवसापर्यंत त्याच्यामध्ये पाणी साठा येत नाही आणि तोही अपुरा असतो. तर आमचं म्हणणं आहे की ते सुद्धा भूजल हे वाढवण्यासाठी स्तर तुम्ही आम्हाला ते ह्याचं पाणी दिलंच पाहिजे, कॅनॉलचं पाणी दिलं पाहिजे. अनेक प्रश्न त्याच्यातनं निर्माण जे होतात ते असे होतात की खाली पाणी किती जाणार, वर किती पाणी राहणार. आमचं म्हणणं आहे की कोपरगाव तालुक्यासाठी हे शेतीचा ना हा कॅलिफोर्निया असलेला हा प्रदेश याला 12 महिन्यामध्ये तुम्ही 4 पाणी मागितलं तरी देत नाही आणि जे 8 महिने आहेत ते 8-8 पाणी देता हा कुठला समन्वयाचा प्रकार आहे तो आम्हाला आतापर्यंत कळालेला नाही. कोणाला मेंढीगिरी नको आहे, कोणाला जायकवाडीला पाणी सोडायचं नको आहे, ह्या सगळ्याचा उहापोह करत असताना आज मितीला मात्र या वर्षी आम्हाला रब्बीचं पाणी हे 2 पाणी किमान आणि उन्हाळ्याचे 2 पाणी किमान शिल्लक राहिले तर 5वं पाणी आम्हाला मिळालं तर हा शेतकरी जगू शकेल, कारण आम्हाला खरीपामध्ये पाणी मिळालेलं नाही आहे आणि खरीपाच्या पाण्याचे जे आलेलं आवर्तन होतं ते अवेळी आलेल्यामुळे त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आणि हे जलसंपदा खात्याची ही जबाबदारी आहे की त्यांनी आम्हाला हे पाणी दिलंच पाहिजे, तो कसं ॲडजस्ट करायचं आणि कशा तऱ्हेने करायचं हे त्यांची जबाबदारी, त्यांनी ती पूर्वी पाडावी, त्या खात्याशी त्यांनी बोलावं. कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय कार्यकारी अभियंता मॅडम
शहाणे मॅडम यांना समितीमार्फत एक मेल केला होता की 15 ऑक्टोबरची जी तुमची डेडलाईन आहे पाणी साठ्याची त्या संदर्भामध्ये तुम्ही नियोजन करून शेतकऱ्यांची कालवा सल्लागार समितीची बैठक लवकरात लवकर त्या त्या उपविभागात घ्या। त्यांनी त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिप्लाय पण दिला आणि लवकरात लवकर मी ते अरेंज करते असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं। त्यानंतर जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला, दुर्दैवी निर्णय येतो खरं पाहायला गेलं तर। परंतु जायकवाडीला पाणी सोडत असताना सर्व धरणांवरती समान आरक्षण टाकलं गेलं वरती, त्यामुळे आमच्या आरक्षणापैकी दारणा, वालदेवी, गंगापूर आणि मुकणे याच्यामधनं जे पाणी आम्हाला उपलब्ध होणार आहे 11.415 आणि त्यातलं बिगर सिंचनाचा वजा जाता आमच्याकडं जवळपास 8 TMC पाणी शिल्लक राहत आहे। ह्या 8 TMC पाण्यामध्ये इरिगेशननी जर व्यवस्थित नियोजन जर केलं तर त्या आवर्तनामध्ये आम्हाला 2 उन्हाळ्याचे आणि 2 रब्बी हंगामाचे असे 4 आवर्तनं कमीत कमी 100 दिवसाचे सर्व आवर्तनं मिळून आम्हाला मिळणं काही त्याच्यामध्ये अवघड वाटत नाही। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जो काही जायकवाडीला पाणी खाली सोडण्याचा निर्णय झालेला आहे त्यामध्ये काही न्यायप्रविष्ट गोष्टी असतील किंवा काही आणखी गोष्टी असतील त्यामध्ये आमची कृती समिती काही जाणे इच्छित नाही। आम्हाला 15 ऑक्टोबरला कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने एक निविदा काढली आणि त्याच्यात सांगितलं की तुम्ही तुमची रब्बीची ही पीक पाहणी करून घ्या। आता रब्बीची पाहणी करताना, रब्बीचं पीक उभं करताना आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे आणि कोपरगाव तालुक्यामध्ये सर्व मंडळामध्ये किमान 42 दिवसाचा पावसाचा खंड पडलेला असल्यामुळं कुठल्याही जमिनीमध्ये पाणी आता उपलब्ध नाही आहे। त्यामुळं 15 नोव्हेंबर 2023 रोजी पहिलं आवर्तन जर दिलं आणि ते 30 दिवसाचं जर दिलं त्यामध्ये बिगर सिंचनाचं 5 ते 7 दिवसात भरणं होतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांना जर ते वेळेवर पाणी मिळालं तर सर्व शेतकरी आज पाणी घेण्यासाठी इच्छुक आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये आम्हाला आवर्तन मिळतं आणि मग ते टाळण्यासाठी का अशी आमची शंका आहे कृती समितीची की कालवा सल्लागार समितीची बैठकच विभागात होत नाही। मग त्यामुळं आमची इच्छा अशी आहे की 2 रब्बीचे 2 उन्हाळ्याचे आवर्तनं आत्ता जे आमच्याकडे उपलब्ध पाणी आहे त्याच्यामधनं आणि जायकवाडीचा परमेश्वराच्या साईबाबांच्या कृपेने जर तो निर्णय आमच्या बाजूने निकाल लागला आणि ते 2.645 2 TMC पाणी 2.5 TMC पाणी जर आम्हाला परत मिळालं जायकवाडीत सोडावं लागलं नाही तर त्याच्यामध्ये 1 उन्हाळ्याचं आवर्तन आणि त्यानंतर 1 पिण्याचं आवर्तन कोपरगाव शहरासाठी किंवा इतर संस्थेसाठी कोपरगावच्या वापरता येईल। म्हणून आमची माननीय मुख्य अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कालवा सल्लागार समितीची बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये 4 आवर्तनं आत्ता तूर्तता घोषित करावे आणि 500 जे आवर्तन आहे ते पाणी शिल्लक राहिल्यास त्याची सुद्धा तजवीज करून ठेवावी एवढी मी त्यांना विनंती करतो। आज 3 नोव्हेंबर 2023 ही तारीख आहे आणि आजच्या तारखेपर्यंत आम्ही आमचे गोदावरी आणि उजवा कालवा यासाठी आम्ही बैठकीची वाट पाहतो आहे। कारण जलसंपदाचा नियम असा आहे तो GR पण आहे का प्रत्येक 30 ऑक्टोबरच्या कालवा सल्लागार समितीची बैठक ही झालीच पाहिजे। आपण जर बघितलं तर मागच्या 15 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये पण ती बैठक झाली, सांगली जिल्ह्यामध्ये पण बैठक झाली, परंतु नाशिक नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पण ही बैठक झालेली नाही। हे बैठक न घेण्याचं कारण काय तेच अजून आम्हाला समजलेलं नाही आणि याची नुकसान आम्हाला अशी हो राहिली। आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी पाऊस कमी पडलेला आहे, पाऊसच झालेला नाही आणि आता पुढे पण पाऊस होतो की नाही त्याचं काही गॅरंटी नाही। दुसरं एक दुर्दैव आमचं असं कोपरगावकरांचं की आपण जर बघितलं शेजारचं येवला तालुका, सिन्नर तालुका आणि मालेगाव तालुका हे दुष्काळी जाहीर केलेले, परंतु येवला आणि सिन्नरच्या मध्ये असलेला कोपरगाव तालुका त्या दुष्काळ म्हणजे या तालुक्यात दुष्काळच जाहीर केलेलं नाही। मग जर कोपरगाव तालुक्यामध्ये जर दुष्काळ जाहीर केलेला नाही मग 2 कालवे ह्या तालुक्यामधून जातं म्हणून दुष्काळ जाहीर केलेला नाही का? जर मग 2 कालवे ह्या तालुक्यामधून जर जात असेल तर मग ह्या तालुक्यांना इरिगेशनचं पाणी हे वेळेवर मिळालं पाहिजे, परंतु असं असताना अजूनही आम्हाला पाणी मिळालेलं नाही आहे। मी शासनाला आणि पाटबंधारे खात्याला विनंती करतो की येत्या 10 तारखेच्या त्यांनी लवकरात लवकर ही कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली पाहिजे जेणेकरून आम्हाला ह्या 10 नोव्हेंबरच्या घेतली पाहिजे 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे जेणेकरून आम्हा सर्व शेतकऱ्यांना पुढील पिकाचं नियोजन करता येईल। आणि त्या बैठकीला येताना कमीत कमी जर पाणी नाही सोडलं तर 5 रोटेशन आणि जर पाणी सोडलं तर 4 रोटेशनची तयारी करून आले पाहिजे आणि आम्ही जे दिलेल्या तारखा आहेत त्याच तारखेला जर आम्हाला जर रोटेशन मिळालं म्हणजे किमान 15 नोव्हेंबरपासून जर आम्हाला रोटेशन मिळालं तरच शेतकऱ्यांना कुठेतरी त्या रब्बीचे पिकं घेता येतील, पुढचे पिकं त्याचे नियोजन करता येतील।
आणि जर 15 नोव्हेंबरला जर आम्हाला पाणी देणार नसेल तर मग पाटबंधारे विभागाने तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे जलसंपदा खात्याचं खातं आहे त्यांनी सांगावं का आम्ही तुम्हाला 15 नोव्हेंबरला रोटेशन का देऊ शकत नाही, मग तुम्ही ते जानेवारीला देणार असाल तर का देणार आहे आणि त्याचा काय फायदा शेतकऱ्यांना होणार हे पण सांगितलं गेलं पाहिजे. आणि हे करत असताना आपण जर बघितलं तर हेड टेलपर्यंत कुठंही चाऱ्यांचं मेंटेनन्स केलं जात नाही, देखभाल दुरुस्ती केली जात नाही, त्यामुळं खूप पाणी वाया जातं. प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर हे पेपरवर दाखवतं का चाऱ्या झालेल्या, चाऱ्याची दुरुस्ती झालेली, परंतु कुठंही चाऱ्यांची दुरुस्ती केली जात नाही. यावेळेस आम्ही शेतकरी कोपरगाव तालुका कृती समितीच्या वतीने आम्ही सर्व हेड टू टेलपर्यंत जे कोपरगावची हद्द जिथून चालू होते तिथून तर शेवटपर्यंत आम्ही बघणार आहे की या इरिगेशनने कोणत्या चारे रिपेअर केले आणि कोणत्या नाही केले याची, कारण शेवटी हे नुकसान शासनाची. जिथं तुम्हाला एका रोटेशनला एक टीएमसी पाणी लागत पाहिजे तिथं ते 1.5 टीएमसी पाणी वाया जातं ना. आणि दुसरं महत्त्वाचं असं का 30 ते 35 दिवसाचं हे रोटेशन असतं हे आवर्तन, या 30-35 दिवसामध्ये खाली पडेगाव सेक्शनलाच पिण्याच्या नावाखाली का कोणत्या नावाखाली 15 ते 20 दिवस तिकडंच जातं पाणी, म्हणजे वरच्या ज्या चाऱ्यांना ते पाणीच मिळत नाही. तर आता आम्ही त्यासुद्धा ऑडिटची मागणी करणार आहे की तुम्ही जे पाणी दिलेलं आहे ते पाणी किती आणि कुठं वापरलं, नेमकं शेतीच्या सिंचनासाठीच वापरले किंवा इतर कोणाच्या तळे भरण्यासाठी वापरले किंवा ते महामंडळाकडे जातं, एखादं काही महामंडळी काही लोकांनी घेतलेले त्या महामंडळाचे तळे भरता काय, ते सुद्धा आम्ही ती चौकशी करणार आहे. तर मी एवढं सांगू इच्छितो की आम्हाला 15 नोव्हेंबरपासून आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाण्याचं आवर्तन पाहिजे, तेवढं पाणी शिल्लक आहे पाटबंधारे खात्याने. त्याचप्रमाणे इथं जेही जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, माजी लोकप्रतिनिधी आहे, वास्तविक हे काम त्यांचं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत 40 ते 50 वर्ष ह्या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं, वास्तविक हे काम त्यांचं आहे का कोपरगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळालं पाहिजे, पण ते पण यापासून का दूर पळतात हे एक मोठं प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे. पाऊस यावर्षी कमी पडल्याने खालीही पाणी सोडायची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि त्यासाठी आपण सगळे नेते एकत्र आलो पाहिजे. तशी आज आमची कृती समिती, आम्ही सगळ्या पक्षाचे विविध पक्षाचे पदाधिकारी आहोत, पण आम्ही आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ शेतीसाठी आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. जर मोठे नेतेसुद्धा या ठिकाणी एकत्र आलेत तर खूप, ह्या कोपरगावला पूर्वी कॅलिफोर्निया म्हणायचे तर तो कॅलिफोर्निया आजही तयार होऊ शकतो. आणि कोपरगावचा शेतीचा प्रश्न असेल, कोपरगाव बाजारपेठेचा प्रश्न असेल, यात जर सगळ्यांनी सगळ्या नेत्यांनी आपले राजकीय जोडे जर बाजूला काढले तर निश्चितच कोपरगाव तालुका पुन्हा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच जी आत्ता आमच्या प्रवीणजी शिंदेंनी सांगितलं की कालवा सल्लागार समितीची जी बैठक आहे ती लाभ क्षेत्रातच, ती कोपरगावातच झाली पाहिजे. म्हणजे जो लाभधारक शेतकरी त्याचे काय प्रश्न आहेत ते सुद्धा त्याला तिथं मांडता आले पाहिजे. की ज्याप्रमाणे हे मागच्या मिटिंगा नागपूर झाल्या, मुंबईत झाल्या, जर ही मिटिंग जर इथं झाली त्या मिटिंगला पालकमंत्री असो नसो कोणी असो संबंधित खात्याचे मंत्री किंवा अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासमोर ही मिटिंग झाली पाहिजे. काय होतं ती मिटिंग तिकडे ठेवतं आणि फक्त मोजके लोक त्याच्यात असतात, मग त्या मोजक्या लोकांमध्ये ही मिटिंग होती, मग त्या शेतकऱ्याचा प्रश्न काय, त्याच्या खऱ्या समस्या काय, ज्या लोकांना तुम्ही बोलावतात ते खरोखर बांधावर जाऊन शेतीत काम करतात का, पाणी भरायचं काम करतात का, मग त्यांना या शेतकऱ्याच्या समस्या काय समजतील. म्हणून प्रत्येक लाभधारक शेतकऱ्याला आमंत्रण देऊन त्याला या मिटिंगला तिथं बोलवा, त्याच्या काय समस्या आहे, मोजक्या लोकांमध्ये ही मिटिंग ठेवू नका, अशी मी कृती समितीच्या वतीनं विनंती करतो. अन्यथा आम्हाला या ठिकाणी मग तीव्र आंदोलन करायची वेळ कृपया शासनाने आमच्यावर येऊन देऊ नये, आणि ती जर वेळ आली तर मग त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील.